आजचा या संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या मेळावामध्ये उपस्थित आपले या देशाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय खासदार प्रफुल्लभाईजी या मंचावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेतेगण या बैठकीकरता उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी व पत्रकार मित्रांनो आजचा हा पहिला बैठक आहे जे की आपण नागपूरमध्ये घेतलेला आहे आणि हा एक प्रकारचा ताकद जे आपले नेते आहेत या देशाचे अध्यक्ष जे आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे खरं अध्यक्ष जे कोणी असेल तर अजितदादा पवार आपले अध्यक्ष आहेत आणि या दृष्टिकोनातून हा जो सिंबॉल झेंडा हे आपल्याकडेच राहणार आहे हे आपण सर्व लोकांनी जाणून घेतलं पाहिजे हेच सांगण्याकरता आम्ही आलेलो आपल्याला खऱ्या अर्थाने जर आपल्याला काय करायचं असेल तर आपल्या हातामध्ये सत्ता येणं हा गरजेचा होता मी कुठेतरी गोवाला होतो भाईजीने फोन केला अरे बाबा किदवर हो मी बोला गोवा मे हो अरे तुम्ही जाओ अरे मी कैसा आहो नाही नाही आना पडेगा आप आवा बोले बारा वाजता पोहोचलो आणि दोन वाजता भाईजीने सांगितलं तुम्हाला शपथ घ्यायचा आहे म्हणजे आम्ही कल्पनाच केला नाही म्हणजे एक इथे जेव्हा आमचे नेतृत्व आहेत त्यांनी विचार केला भाईजींनी विचार केला आमचे उपमुख्यमंत्री दादा पवार आमचे नेते आहेत त्यांनी विचार केला की एक आदिवासी माणसाला मंत्रिपद देण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल तर हे आमचे नेते लोकांनी केलेलं एस सुद्धा स्थान दिलं ओबीसीला सुद्धा स्थान दिलं मुस्लिमला सुद्धा स्थान दिलं आणि महिलाला सुद्धा स्थान मिळालेलं आहे हा असा समतोल मंत्रिमंडळ जे नऊ लोकां नऊ मंत्री झाले त्याच्यामध्ये सगळं लोकांचा सहभाग करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने कोणी केलं असेल ते अजितदादा पवारनी केलेलं हे आपण विसरून चालणार नाही हा सरकार जे आम्ही सरकारमध्ये आलो हे तुमच्याकरता आलो आपले लोकांचं काम थांबलं होतं लोकांचा विकास इथे या राज्यामध्ये विकास थांबला होता आपल्या पक्षाचे जे, जे आमदार होते आपल्या पक्षाचे कार्यकर्ता होते त्यांना हिंमत देण्याकरता त्यांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणाने उभा आहे या ये दाखवण्याकरता अजितदादांनी हा निर्णय घेतला एक क्रांतिकारक निर्णय या राज्याचा विकास करण्याकरता या देशाचा विकास करण्याकरता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतो की त्रेचाळीस आमदार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा आहेत हे ताकद आपण निर्माण केलेलं आहे आणि इथे सगळं जे विकास थांबला होता कोणतंच काम न होत नव्हता आणि त्या दृष्टिकोनातून सर्व आमदार निराश झाले होते सर्व कार्यकर्ता निराश झाले होते आता काही लोकांनी सांगितलं कमेट्या झाल्या पाहिजे ठीक आहे ते पुढे आमचे नेते पाहतील परंतु भाईजी मी आपल्याला एकच सांगू इच्छितो एक जमाना असा होता की काँग्रेस या विदर्भामध्ये सगळे काँग्रेसचे सीटच लढत होते आणि आमचे नव्याण्णवपासून आमचे कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचा आमदारकीकरता हमाली करायचं लोकसभेकरता हमाली करायचे आणि जिल्हा परिषद आला की आम्ही त्याच काँग्रेसवाल्यांच्या विरोधामध्ये घडी आणि काँग त्यांचा सिम्बॉल घेऊन आम्ही आपसामध्ये लढत होतो आता हे आता चालणार नाही आता आमचंही आमचा ताकद वाढलेला आहे या विदर्भामध्ये राष्ट्रवादीचा ताकद वाढलेला आहे या दृष्टिकोनातून मी आपल्याला विनंती करतो गडचिलीचा सीट मी तयार आहे आपण तिकीट मला द्यायला पाहिजे लोकसभा मी लढायला तयार हो आणि हे लोकसभा काढायची जबाबदारी हा माझी राहील आपला आशीर्वाद आणि आम्ही आपण सीट काढू हे सांगण्याकरता मी थेल प्रत्येक जागावर सहा सीट आपला चंद्रपूरमध्ये सहा ते सहा आपण त्यांना दत्तक देतो आणि आम्ही काय करायचं त्यांचा प्रचार करायचा नगरपंचायत आलं की आम्ही आमचा प्रचार करायचा जिल्हा परिषद आलं की आमचा प्रचार करायचा पंचायत समितीचं इलेक्शन आलं आमचा प्रचार करायचा आणि मोठे इलेक्शनमध्ये त्यांचा प्रचार करायचा लोक म्हणतात की अरे परवा तर तो हे प्रचार केला आणि आज सांगते हे हे करायला आता आम्ही काय करायचं आता आम्हाला काय करायचं नाही फिफ्टी फिफ्टी करा अरे थांबाओ काय फिफ्टी फिफ्टी सांगितलं तर बरोबर थर्टीवर येतील तुम्ही थर्टी आता सांगितलं तर काय भेटणार नाही हां ते हे जे आहे चंद्रपूरमध्ये आम्हाला आता माझ्याकडे जबाबदारी आपण दिली गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ यवतमाळमध्ये सहा जागा आहेत आपला आशीर्वाद तर हे जे आहे तर यवतमाळमध्ये सहा सात जागा आहेत तर कमीत कमी एक तर आमचा निवडून आलेला आहे राष्ट्रवादीचा आणखीन एक आम्हाला एक जागा भेटला पाहिजे जा। चंद्रपूरमध्ये काहीच नाही दोन जागा तर मिळाल्या पाहिजे गडचिरोलीमध्ये ठीक आहे एक आपल्याकडे आहे तीन पैकी एक आपल्याकडे आहे परंतु जे आपला आमगाव सीट आहे ते आपल्या खात्यामध्ये आलं पाहिजे आपण नेते मंडळी आहात आपण विचार करा वरती कसं करता आपण महायुतीचा आपण जेव्हा बसणार तर माझ्या माझ्याकडून मी नागपूर आहे नागपूरला बारा कमीत कमी जास्त नाहीतर दोन तीन तरी द्या अच्छा दोन आहे म्हणतात चार द्या तर हे हे जे आहे थोडं म्हणजे गोंदिया आहे आपला आता मला तिकडे घेऊन चाललं तर तिकडेही मागणार मी आतापासूनच मागून टाकतो भंडारा आहे भंडारावरून गोंदिया जावं लागते तर हे सगळं थोडं आपलं म्हणजे बासष्ट जागा आहेत विधानसभाचे आणि दहा लोकसभाचे जागा आहेत विदर्भामध्ये तर विदर्भामध्ये आपण कमीत कमी आपलंही लोकसभेचे सीट वाढले पाहिजे विधानसभेचे सीट वाढले पाहिजे तरच आमच्या कार्यकर्त्याला कुठेतरी आमचे लोक सेवा करण्याच्या भावनेतून आमदार निवडून आले तर काहीतरी आपल्याला क्रांती आपल्या कार्यकर्त्यामध्ये विकासाचं काम आपण घेऊन पुढे जाऊ शकतो त्या दृष्टीकोनं पक्षी वाढते त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे एक धर्मावर बाबा येऊन काय चालणार नाही तर मला एक केले आपण फार उशीर झाला हरकत नाही देर हुवा सही हुआ सही हुवा परंतु जे आता आताच लोकांनी सांगितले ज्यांच्यावर आशीर्वाद होता त्यांनीच तुम्हाला सोडला आम्ही तुमच्या सोबत नाही तरी आम्ही होतो सोबत काय जागा भेटला काय मंत्रीपद नाही भेटलं तरी इमाने इतबारे आम्ही सोबत होतो आम्हाला काय मंत्रिपदाच्या काय आम्ही आम्हाला काय मंत्री तीनदा मंत्री झालो तीनदा आपणच केले आणि चौथ्यांदा सुद्धा आपण प्रमोशन दिले मंत्री म्हणून आपला हार्दिक आभार मानतो <laughs> आता माझ्या विभागात दोन बोलतो हे जे आपण पाहतो की माझ्याकडे फूड आणि ड्रग्स हा डिपार्टमेंट आहे ह्याच्यामध्ये आपण पाहतो इट राईट म्हणजे आपण पाहतो की हायजेनिक आता जेवला पाहिजे परंतु आपण पाहतो की भेसळ इतका प्रमाणात वाज वाढलेलं आहे तेलामध्ये वाढलेलं आहे आपला डाळडामध्ये वाढलेलं आहे तुपामध्ये वाढलेलं आहे आता आता आपण पाहतो की आता गणपती आहे त्याच्यानंतर आपल्याला नवरात्र येईल पोला हे सगळं आता सन सण आहेत तर ह्याच्यामध्ये जे जे लोक मिळ हे जे भेसळ करतात त्यांनी आता सावध राहायला पाहिजे कारण की आता धर्मराव बाबा आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे लोक आता फार मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये खराब सुपारी विकून गुटखा तयार करतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सरसारखा बिमारी होत आहे तर हा कुठेतरी थांबला पाहिजे आपला या माध्यमात माध्यमाचे आपण सगळे इथे आहात या माध्यमातून आपण सगळं जनतेला आपण सांगावं जे व्यापारी आहेत असा प्रकारचा धंदा करू नये कारण की कडक ते कडक आम्ही कारवाई करणार आहोत हे मेसेज आपण आजच्या निमित्ताने आपण द्यावा आणि मला बोलण्याची जी संधी दिली वेळ उशीर झालेला आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला एकच सांगतो आपण फक्त बूथ कमिटी मजबूत करा पुढचं काम आमच्यावर सोडा बूथ कमिटी मजबूत करा जितके बूथ कमिटी मजबूत होतील तितके आमदार आपल्याला काढू शकतो या दृष्टिकोनातून पक्षांनी काम करायला पाहिजे संघटित व्हा आणि संघर्ष करा हे नारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावा इतकंच बोलून रजा घेतो जय सेवा जय भीम जय विदर्भ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं